कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 लय दिवस झाला ना, 5-7 दिवस झाले फॉर्म भरायची तारीख चालू झाली, काहीच भरले नव्हते फॉर्म. आजचा आहे शेवटचा दिवस, म्हटलं भाऊ आजचा सोमवार आहे, 3 तारीख आहे, आजच्या दिवशी पडणार फॉर्म. तालुक्यातले सहकार क्षेत्रातले सारे दिग्गज आज या एआर ऑफिसला जमा झाले. विशेष म्हणजे शेवटचा दिवस आणि कागदोपत्राची तडजोड, भल्ली मजा येऊन राहिली. आज यावेळेस गोष्ट अशी झाली की बाजार समिती निवडणूक भल्ली झाली आहे प्रतिष्ठेची. सहकार विरुद्ध शेतकरी अशा होणारा लढत, पण त्याच्यात मधात मधात काही जणांना फॉर्म टाकल्याच्या ना दोन्ही नेतृत्वाले डोसके दुखी ठरणार आहे. विशेष म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की या परिसरात जर म्हणसाल तर गर्दीच गर्दी आहे ना. तुम्ही पहा इकडच्या बाजूनं किती मोठ्या प्रमाणात सध्या जी आहे की नाही नेते मंडळी ए आर ऑफिसच्या इकडे येतात, त्यात तुम्हाला शुभा काळे दिसून राहिले. त्याच्यानंतर मंगेश पाटील हुळ, गजानभाऊ बोरे, दीपकभाऊ दुर्जळ असे शेतकरी पॅनलले समर्थन करणारे जे नेते आहेत आज या ए आर ऑफिसच्या दिशेने आले असून जास्तीत जास्त संख्येनं फॉर्म पडणार. फॉर्म पडला की त्या माणसाची मुलाखत तुम्हाला ऐकवत ना, काय म्हणणं आहे त्याचं तर पहा फक्त गावरांना. अतुल भोवाट, विशाल काकळ, अभय मातने, त्याच्यानंतर हावरे बंधू, त्याच्यानंतर आमचे रितेश दादा उमर सोबत जर या बाजूने पाहिसाल तर विजयभाऊ मळगे आले आहेत, ऋषिकेश पाटील गावंडे आले आहेत. सर्वजण या ठिकाणी सध्या आता ए आर ऑफिसच्या दिशेने आले आहेत. ए आर ऑफिसात जर आज तुम्ही फॉर्म भरायची गर्दी जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्याच्यात तुम्ही अमोल बोरेकर जैन म्हणजे आर्थिक दुर्बल घटकातून फॉर्म भरला आहे ते आहेत, म्हणजे शेतकरी आणि सहकार पॅनलचे सारेच्या सारे नेते आज ए आर ऑफिसमध्ये आज फॉर्म भरायसाठी गर्दी करत आहेत. आता ए आर साहेबांना सुचून राहिलं की अरे बापा रे एकाच दिवशी इतका मोठा गोंधळ, आता हा 3 वाजेपर्यंतचा गोंधळ पहा ना तुम्ही पुरी मजा कशी येते. तर जातीतून फॉर्म भरणारे आमचे कुष्ट्याचे मित्र आनंदराव गायकवाड साऱ्यात पहिले बापा खूप खूप शुभेच्छा. बाजार समिती जर म्हटली भाऊ खतरनाक काम असते तर कोणती रणनीती राहील आणि कोणत्या पद्धतीनं फॉर्म स्टँड होईल? फॉर्म तर स्टँड राहणारच आहे. मी खरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी 7 वर्ष काम केलेलं आहे संचालक म्हणून. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही तिथं मांडत गेलो आणि त्यांचे त्या आम्हाला त्याचे प्रयत्न येत गेले. काही अजून अपूर्ण कामं राहिलेले आहेत, खूप अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या. विशेष म्हणजे आपलं किती आपल्या राज्य सरकारनं म्हटलं की आपल्या फळ आणि सब्जीवाला याच्यावरला हे माफ केलेलं आहे, पण तरी काही अडते म्हटलं भाजीपाले आले आपल्या शेतकऱ्यांपासून म्हटलं अडतच्या स्वरूपात पैसे घेतातच, त्या अशा खूप बाबी आहेत. याच्यासाठी आता मी माझी उमेदवारी पुन्हा दाखल केलेली आहे. आता तुमचा प्रश्न उरला उमेदवारी कायम राहिली पाहिजे माझी. मी जो उमेदवारी फॉर्म आज भरलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येनं हे माझं कायम राहण्यासाठी भरलेलं आहे. शिवसेना सहकार सेनेचे असणारे नरेंद्र भाऊ सहकार क्षेत्राची निवडणूक आणि मले नरेंद्र भाऊचा लय चक्कर दिसून आला आणि इकडे काय म्हणते रणनीती, कोणत्या प्रकारची स्ट्रॅटेजी राहील यावेळेस बाजार समितीत आपले माणसं स्टँड करायची? कसं आहे आता माणसं तर स्टँड होणारच आहे आणि आमचे शिवसेनेचे सुद्धा फॉर्म इथं आज लोक टाकून राहिले आहेत आणि नंतर कोण्या पॅनल सोबत सेट व्हायचं आहे कसं व्हायचं आहे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची सल्ला घेऊन आम्ही ते काम करू. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत अर्धवटच बोलून आले? नाही अर्धवट नाही, आमचा जो निर्णय आहे तो ठरला आहे. आता कसं आहे दोन्ही पॅनल मधले जे जे उमेदवार आहेत आता आम्हाला शिवसेना वरिष्ठ पातळीवरून कोणासोबत बसायला होती यावर सगळं डिपेंड आहे. बाजार समिती जर म्हटली भाऊ तर बुजुर्ग लोक धोतर टोपीवाले आता पैजामावाले तो जमाना गेला. स्टँडर्ड स्मार्ट असा बाजार समितीसाठी डायरेक्टरचा फॉर्म भरणारे आमचे अजिंक्यदादा अभ्यंकर अजिंक्यदादा साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा. बाजार समिती जर म्हटली तर तुम्हाला माहितच आहे काय प्रतिक्रिया आज फॉर्म भरला तुमची. तर काही नाही, आज सहकार करून मला उमेदवारी भेटलेली आहे सहकार पॅनल कडून. मी आज ग्रामपंचायतच्या याच्यामधून फॉर्म भरलेला आहे अनुसूचित जातीमध्ये. त्यासाठी बबलूभाऊ देशमुख आणि माझे वडील प्रताप अभ्यंकर यांचा मी खूप खूप आभारी आहे. आणि आता येणाऱ्या टाईममध्ये आमचा जे शेतकरी बांधव आहे त्यांच्यावर कोणत्याच प्रकारे अन्याय नाही झाला पाहिजे. त्यांच्या मालला चांगला भाव भेटला पाहिजे, त्यांची राहण्याची सोय झाली पाहिजे, त्यांचं जेवणाचं वगैरे सगळं बघितलं पाहिजे आणि आम्हाला जी संधी भेटली आहे त्याचा मी सोनं करणार आहे. आणि अनेकशे वरिष्ठ मंडळी आमच्या सहकार पॅनलमध्ये आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगलं काम करणार आहे. तर सध्या माझ्यासोबत राजेंद्रभाऊ गोरे. राजेंद्रभाऊ सगळ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा. काय म्हणते यावेळेस विजयाचा विश्वास आणि काय म्हणते रणनीती? आता निवडणुका लागलेल्या आहे, सर्व आपल्या परिणाम मेहनत घेणारच आहे, मेहनतचं फळ भेटणार आहे.
बर मला एक जर यावेळेस एक गोष्ट सांगाल तर नेतृत्व जबरदस्त नेतृत्व यावेळेस दोन्ही नेतृत्वात लढत होत आहे तर कोणत्या प्रकारचं असं वाटतं की कसं वातावरण सध्या सहकार क्षेत्रात होईल बा आता वरून फॉर्म विड्रॉल झाल्यानंतरच वातावरण माहीत पडेल कोण राहते कोण कशात राहते कोणात राहायचे राहते तर बाकी वातावरण चांगल्या प्रमाणात सहकार क्षेत्राची निवडणूक म्हटली त्याने आलं की क्लिअर केलं की राजकीय पक्षाचं काहीच देणं घेणं नसते म्हटलं भाऊ तर माझ्यासोबत भाजपचे दिग्गज नेते आज सहकारचे नेते म्हणा लागतील सुधीर भाऊ सगळ्यात पहिले तुमच्या पॅनलला शुभेच्छा निवडणूक जर म्हटली तर हेवे दावे सारे जमाने तिथून देतात पण सहकारचा निवडणूक लढताना कशा प्रकारचा अनुभव झाला प्रॉब्लेम होत असतील काही ठिकाणी तर प्रॉब्लेम येतच असतात निवडणुका म्हटल्या की स्पर्धा आली तिथसा थोडंफार सगळ्या गोष्टी होत असतात परंतु या सहकार क्षेत्राच्या निवडणुकामध्ये गटातटाचं राजकारण चालते त्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सहकार पॅनल सोबत या ठिकाणी जुळलो आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्या सीट्स या ठिकाणी उभ्या करतो निश्चितच आमच्या या सहकार पॅनलला चांगलं यश या ठिकाणी मिळेल आणि आमचे सर्व उमेदवार निश्चितच विजयी होतील अशी आशा आहे माझ्यासोबत आणखी सहकार पॅनलतर्फे जे उमेदवारी भेटली आहे असे अतुल दादा वाटत अतुल दादा साऱ्यात पहिले साऱ्यात जमान्याच्या शुभेच्छा सहकाराची निवडणूक मधली ओढताळलं होते यावेळेस ओढताण थोडीशी दिसली पण तरी विजयाचा विश्वास आणि कोणत्या प्रकारची रणनीती सांगते मला सांगा बा तुम्ही आता सर्वप्रथम मला जे सहकार पॅनलतर्फे उमेदवारी दाखल करण्याची जी त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सहकार पॅनलचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी प्रवीण तायडे विशालभाऊ काकळ सुधीरभाऊ रशे समीरभाऊ आवरे प्रमोदभाऊ कोरडे नारायणभाऊ बोरेकर त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आणि त्याची सर्वात महत्वाचा विषय निवेदिताई चौधरी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला ओपनमध्ये उभं करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले किंवा माझाही थोडा विचार होताच विशेष नाही पण त्यांना त्याला दुजोरा देऊन मला उभं राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वतो आभार मानतो आणि या पॅनलतर्फे उभं राहायचे एवढंच कारण की विश्वासी लोक आपल्यासोबत आहेत आणि त्यामुळे जिंकण्याचा विश्वास हा अधिक वाढला आणि त्यांचा आपल्यासोबत शेवटपर्यंत साथ देईन यांची आशा बाळगतो आणि सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य माझ्या येथील सर्व कर्मचारी सर्वांचे मी आभार मानतो एवढे बोलतो तर माझ्यासोबत स्थानिक माजी पंचायत समिती सदस्य विशाल दादा काकड सदन जास्तकार माणूस आहे म्हटलं भाऊ विशाल दादा राजे एक गोष्ट घेऊन भल्लीच खटकली मला माझे भल्ले डोळे खाजवत भाजपले मले सरकेटीपर तळा दिसला दोन गट दोन्ही इकडे चालले काय म्हणणार तुमचं सांगा मला याच्या नाही ही सहकार निवडणूक आहे यामध्ये कोणतेही पक्ष वगैरे काही नसते सर्व नेतृत्वाजवळ चालते काही आमचे पदाधिकारी इकडनं पण फॉर्म टाकत आहे आणि दुसऱ्या गटातून काहीतरी माहिती भेटली की तिकडनं पण टाकत आहे पण पक्षाची कशी कुणाला बंदी नाही की इकडनंच टाकला पाहिजे तिकडनंच टाकला पाहिजे सर्वांना पक्षाने खुली सूट दिली आहे सहकारमध्ये आतापर्यंत चालत आलं की पक्षाची निवडणूक लढल्याच जात नाही कोणत्याही प्रकारचं चिन्ह वगैरे काही नसते आणि सर्वांना जे असं पक्षाची बंदी नाही आहे कोणी कुठूनही फॉर्म टाकू शकतो सोबत गुपित चॅनल म्हणजे एक शेतकरी आणि एक सहकार हे गुपित चॅनलच्या तिसऱ्या पॅनलचे दिसून आले मला असं माहित झालं की सरपंच संघटनेच्या वतीने त्याचा फॉर्म आहे असे प्रसन्नादादा काटोळ्यात प्रसन्नादादा कसं काय बापा एकदम तिसऱ्या पॅनलची हे म्हणजे वाटचाल आहे काय पॅनलची तर वाटचाल नाही आहे परंतु आम्ही आज फॉर्म टाकलेला आहे आम्ही सरपंच संघटनेच्या वतीने फॉर्म टाकलेला आहे आणि आपल्याला पॅनल मध्येच ते काम करायचं आहे आणि आपल्याला शब्द दिलेला आहे की बाबा पहिले फॉर्म टाकून द्या आणि फॉर्म टाकल्यानंतर जेव्हा पॅनल सेट करायचा राहील तेव्हा तुमचा नंबर लावून देऊ माझ्यासोबत शेतकरी पॅनलचे असणारे आमचे शिवबाजा काळ्यात साऱ्यात पहिले खूप खूप शुभेच्छा मी बरोबर अंदाज लावला की तुम्ही म्हणा राजे काही बोलता मी नाव सांगितलं होतं तुमचं सांगितलं होतं ना सांगितलं होतं बरं काय म्हणते रणनीती अजून ठरायची आहे मग आता किती दिवस ठरवता आता झाला ते मंडळी ठरवून ना रणनीती बरं आता मला एक सांगा यावर्षी बाजार समिती निवडणूक जर आपण मागच्या निवडणूक टफ होऊन राहिले कशा प्रकारचा अनुभव येऊन राहिला बा यावेळेस टफ नाही शेतकरी पॅनल एकतर्फा विजय होताना दिसून राहिला आम्हाला अरे बापरे हो ते असंच म्हणणं आहे नाही आमचं म्हणणं आहे का शेतकरी पॅनल एकतर्फा विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे कारण हे सगळी जनता जी आली आहे शेतकरी पॅनल साठी आलेली आहे स्थानिक शेतकरी पॅनलचं नेतृत्व असणारे आमचे बल्लूभाऊ जंजळात बल्लूभाऊ लय दिवस झाला राजा फॉर्म भरायची तारीख तर लय दिवस झाली चालून आली पण आज शेवटच्या दिवशी फॉर्म भरायची गर्दी
म्हणजे पॅनलचा कौन इतका टाइम लागला शेवटच्या दिवशी लस गर्दी दिसून आला मला नाही खरं पाहिलं तर दोन्ही पॅनल शेवटच्या दिवशी फॉर्म भरासाठी आहे कारण सहकार म्हटलं की जरा किचकट विषय आहे आणि इथं एका पक्षाचं राजकारण नसतं सर्व पक्ष मिळून एक गट तयार होतो आणि त्या गटाच्या माध्यमातून हे निवडणूक लढवल्या जातात आणि शेतकरी पॅनलच्या माध्यमातून बच्चू भाऊच्या नेतृत्वात हे पॅनल आम्ही लढवत आहोत आणि अतिशय ताकदीनं ही निवडणूक लढून शेतकरी पॅनल यात विजय होईल यात शंका नाही कारण आपण जर पाहिलं तर बच्चू भाऊंनी मागच्या 20-25 वर्षापासून शेतकऱ्याच्या संबंधित बरेच प्रश्न मार्गी लावले आपण जर विधानसभेची चर्चा ऐकलं तर 288 आमदारापैकी एकमेव असा आमदार बच्चू भाऊ आहे जे नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत उचलत असतात आणि म्हणून संपूर्ण ग्रामीण परिसरात एक शेतकरी पॅनल बद्दल चांगली आनंदाची लाट आहे आणि निश्चितपणानं आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्यानं विजय होतील यात कुठे शंका सोबत दोनोळा ग्रामपंचायत सरपंच आमचे सुरेंद्र भोसराव पंडे आहेत मला माहित झालं बाबा फॉर्म टाकून राहिले तर काय म्हणते नेतृत्वावर तुम्हाला विश्वास आणि कोणत्या प्रकारची रणनीती आहे काही नाही आता आम्ही फॉर्म टाकून राहिलो अजूनपर्यंत कोणत्या पॅनल बिनलचं काही ठरलेलं नाही आहे पण आम्ही आता काय करणार आहोत कारण बरेचसे असे नवीन चेहरे आता रिंगण्यात आले आहेत आता बोलताना मग आम्ही नंतर ठरवू सगळे मिळून का कोणतं पॅनल घेते नाही घे नाही तर त्याच्यानंतर आम्ही आमचा सगळे जे फॉर्म राहतील त्यांच्यातून आम्ही फक्त निवडून आम्ही एक पॅनल तयार करू म्हणजे तिसरी आघाडीचे संकेत मला तुम्ही सध्या देऊन राहिले काय हा तिसऱ्या आघाडीचे संकेत सारखंच समजायचं याच्यानंतर कसं आहे यांनी नवीन चेहऱ्यांना प्राधान्य द्यायलाच पाहिजे होतं कारण मी याच्यात बरेच वर्षापासून पण आजपर्यंत मला यांनी कुठंच घेतलेलं नाही आहे तर स्थानिक जिल्ह्याचे बाबा भाजपा नेते असणारे आमचे प्रवीण बोताळे दोघेचं नाव सारखंच आहे फक्त आलाय मोठा फरक आहे प्रवीण भाऊ बाजार समिती निवडणूक मधली की हेवे दावे राग रुस्वा असते पण प्रवीण भाऊनं घेतलेली भूमिका सध्या तालुक्यात चर्चा आहे तर काय रणनीती म्हणते येणार बाजार समिती निवडणुकीचे फॉर्म तर टाकला जा बाबा एकदाचा सध्या चित्र अस्पष्ट आहे आणि उमेदवारांची संख्या भरपूर आहे आणि जेव्हा पॅनल सेट होईल तेव्हा प्रत्यक्ष चित्र स्पष्ट होईल शेतकरी का सहकार नाही मी सहकार सहकार म्हणजे क्लिअर आकडा बरं काय म्हणजे सहकारची आता भविष्यात येणार काय विश्वास सांगते पॅनलवर यावेळेस तुम्हाला सहकार पॅनल विजयी व्हायला पाहिजे 100%. डॉक्टर रणजित पाटील कवलारकर आहेत दोन पावलं मागे घेऊन गेले बा म्हणजे माझा अंदाज राहतो खोटा ठरणार ना लोक तुमचा अंदाज खोटा ठरवायसाठी तुम्ही प्रत्येक अंदाज बरोबर देता म्हणजे तुम्हाला कुठेतरी खोटं ठरवा म्हणून मग हा निर्णय घेतला दुसरं असं आहे की दोन पावलं मागे म्हणता तुम्ही तर थोडस काही जर पुढची झेप घ्यायची असेल तर दोन पावलं कधी कधी मागे हटायला लागते दोन पावलं मागे हटणं नाही आमचा प्रतिनिधित्व द्यायचा मायापेक्षा योग्य दोन सोसायटीतून प्रत्येकानं आम्ही ठरवलं होतं की दोन दोन सोसायटीतून एक एक चांगला प्रतिनिधी निवडायचा तर आमच्या दोन सोसायट्या जिच्यामध्ये आम्ही लोक आहोत म्हणजे आम्ही म्हणजे टवलारकर आता सारे जण म्हणतात टवलारकर पडले आणि टवलारकर आता म्हणतो की एकही झाले मग आता एकही जर झालं तर कुठेतरी एकही दाखवा लागणार नाही काय तर आता यावेळेस मागच्या इलेक्शनला मी होतो परतोळ्यातून आता माझ्या काका आहेत मग आता काका असणे म्हणजे की माग दोन पावलं नाही आमचे पावलं बरोबर चालू आहे एक एक गोष्ट काय म्हणते सहकारचं येणार भविष्य बाजार समिती सहकारचं भविष्य उत्तमच आहे बाजार समितीमध्ये आता ते सगळं काही भविष्य असते ते मतदाराच्या हाती असते आणि एकंदरीत जे चित्र आज दिसत आहे तर ते एकदम उत्तम आहे आणि मागचं जे गणित होत ते 21-7 होत म्हणजे 28 होत आता 21-7 28 नाही होत आता जेव्हा 21-7 एकत्र होतं ते 35 वर जात असते हे राजकारणाचं गणित आहे तर ते 35-50 पैकी जर आहे म्हणजे ते तुम्हाला आता समजून जावं लागेल की बाबा काय भविष्य राहिलं समजा ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत तालुक्याचे आहेत तर त्या आपल्या काँग्रेसचे आहेत आणि इथं काही गटतट किंवा इथं जो आहे तर तो काही हे नाही आहे किंवा पक्षाचा विषय नसते पण तरी बबलू भाऊचं नेतृत्व आहे आणि बबलू भाऊचं नेतृत्व एक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू भाऊ जे आहेत त्यांची जे पकड आहे ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीवर त्याचाही फायदा ग्रामपंचायत तर माय असं म्हणणं आहे की बा पुऱ्या ग्रामपंचायती आणि पुरेच्या पुऱ्या सोसायट्या ह्या आमच्या राहतील त्यात काहीच मला शंका नाही कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा शेवटचा दिवस फॉर्म भरायचा होता म्हटलं भाऊ अरे बा गर्दीच गर्दी होती ना शेतकरी सहकार पॅनलचे दिग्गज नेते आजच्या दिवशी गेले गेले फॉर्म भरायचा होता ते सारे जण आज फॉर्म भरला जवळपास आकडा जर म्हणसाल तर अरे बाप रे बाप जवळपास 6-7 डझन फॉर्म पडल्यात म्हणजे ऍक्च्युअल आकडा अजून माहीत व्हायचा आहे
गर्दीचा माहोल जर म्हणसाल तर लस लोक म्हणजे एका जणासोबत पाच पाच सात सात जण जशी का ग्रामपंचायतीची निवडणूक आहे पण सहकारची निवडणूक आहे ना साऱ्या साऱ्या जणाला ऊन जर म्हणसाल तर टेम्परेचर आजचं 45 डिग्री सेल्सिअसच्या वर आहे त्याच्यात खरी मजा सहकारच्या अचलपूरची येऊन राहिली म्हणजे शेतकरी पॅनलचे फॉर्म पडले सहकार पॅनलचे फॉर्म पडले पण जो तिसरा नाराज गट आहे ना भाऊ ये ना तर साऱ्या जमान्याचीच गर्दी केली याचे भलेही 18 ले 1-1 जण सपोर्ट पडला असेल पण नाराज गटाचे पडलेले फॉर्म दोन्ही नेतृत्वासाठी डोकेदुखी ठरणार आहे हे डोकेदुखी तुम्हाला माहितच आहे की सहकारची डोकेदुखी ते चुपचाप शांत बसत नाही आता अधिकृत आकडा अजून यायचा कोणाकोणाचा फॉर्म पडला हे संध्याकाळी स्पेशल कार्यक्रम तुम्हाला मी टाकतो पण आजचा माहोल असा होता की एआर ऑफिसले लहान चुकली जत्राच भरली होती ना आणि ते सारी यासाठी जत्रा गावरान 90 मॅच तुम्हाला दाखवली.